आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर, आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत आजच्या ठळक घडामोडींवर। भाजप सरकार किंवा काँग्रेसचे सरकार असताना देखील फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी राहिली आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे। जाणून घेऊया प्रकाश आंबेडकर नक्की काय म्हणाले आहेत। भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आला आहे किंवा काँग्रेसचे सरकार असताना देखील आपण पाहिले तर यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच अपयशी राहिली आहे। बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने फार मोठे योगदान दिले आहे। बांगलादेशची जनता ही भारतासोबत आहे। बांगलादेशच्या सरकार विरोधात लोक जात आहेत, याचे आपण इनपुट देऊ शकत नाही, तर हे भारताच्या फॉरेन पॉलिसीतील दुर्दैव आहे। दोस्त एकेकाळी भारतात आले होते, ते भारताकडे मदत मागत होते, त्यावेळेस काँग्रेसचे सरकार होते। अटल बिहारी वाजपेयींचे जेव्हा सरकार होते तेव्हा पण ते आले होते, पण आपण त्यांना देखील मदत करू शकलो नाही। ज्यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध पाहिजेत त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध न राहता मला वाटते ते दुरावत चालले आहेत, अशी परिस्थिती आहे। विरोधक पक्षाने हा मुद्दा उचलला पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो। भारतीय जनता पक्ष ज्या ज्या वेळेस सरकारमध्ये आलेला आहे किंवा काँग्रेसच्या वेळेस सुद्धा असताना आपण बघितलं, यांची फॉरेन पॉलिसी नेहमीच फेल्युअर राहिलेली अशी परिस्थिती आहे। आपल्याला फेवरेबल असणारं गव्हर्नमेंट शांत राहायचं, आपल्या भारताला फेवरेबल असलेलं गव्हर्नमेंट याला वाचवण्याच्या संदर्भात जे काही इनपुट्स द्यावे लागतात ते इनपुट्स माझ्या अंदाजाने हे सरकार पुरवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। परंतु डिप्लोमॅटिकली आपण त्यावेळेस शेख मुजीब रेहमान ह्यानाही वाचू शकलो नाही। आंद्रेस त्याच्यानंतर झाला तोही आपण असताना थांबू शकलो नाही, आणि आता फ्रेंडली गव्हर्नमेंट असतानाही त्या सरकारच्या विरोधात जनता जाते किंवा लोक जातात याचं इनपुटही देऊ शकत नाही, हे मला वाटतं भारताच्या फॉरेन पॉलिसीमधलं दुर्दैवीपणा असं। अफगाणिस्तान सुद्धा तेच होत। दोस्तम एकेकाळी भारतामध्ये आले होते, ते भारताकडे मदत मागत होते, त्यावेळेस काँग्रेसचं गव्हर्नमेंट होत, अटल बिहारी वाजपेयींचं सुद्धा गव्हर्नमेंट होते, त्याही वेळेस ते आले होते, पण आपण दोस्तम यांनाही मदत त्या ठिकाणी करू शकलेलो नाही। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।